आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सुद्धा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती आहे। शरद पवार यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एबीपी माझालाची माहिती दिली। शरद पवारांना पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील अशी सध्याची माहिती आहे। उद्यापासून राष्ट्रवादीचं शिबिर सुरू होत आहे आणि या शिबिराला अर्थातच शरद पवार मार्गदर्शन करणार होते, पण अजूनही 1 ते 2 दिवस त्यांना पूर्ण बरे होण्यासाठी लागतील, त्यामुळे त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता धूसर आहे। अधिक माहिती निलेश बुधावले देतील। निलेश, शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांनी काय माहिती दिली आहे? नंदा, काही वेळापूर्वीच डॉक्टरांशी बोलणं झालं, ते शरद पवारांवर उपचार करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही शरद पवार यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात, त्यामुळे आज त्यांना जो डिस्चार्ज मिळणार होता तो डिस्चार्ज देण्यात येणार नाहीये। खरं तर 31, 1, 2 अशा 3 दिवस शरद पवारांवर उपचार करणार होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी शरद पवार आज संध्याकाळीच दिल्लीला रवाना होणार होते। मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना आणखी 1 दिवस रुग्णालयामध्ये थांबणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार शरद पवार आज रुग्णालयामध्ये देखील थांबलेले आहेत। मात्र सध्या काही वेळापूर्वी डॉक्टरांसोबत बोलणं झालं, डॉक्टरांचा राऊंड देखील झाला आणि त्यानंतर अशी माहिती समोर आलेली आहे की त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचा जो निर्णय आहे तो घेतला जाणार आहे। मात्र उद्यापासून जे शिर्डीमध्ये शिबिर होत आहे त्या शिबिरासाठी कदाचित शरद पवार परवा दिवशी येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। जे पदाधिकारी काही शरद पवार यांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांच्याजवळ शरद पवार यांना तसा मनोदय देखील व्यक्त केला होता आणि त्यांची इच्छा देखील आहे। धन्यवाद निलेश माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।